नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील पोलीस ग्राउंड गणेश मंदिर येथे आज वनवा प्रतिबंधक सप्ताह उप वन संरक्षक सातारा महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वन संरक्षक महेश जाजुर्ने सातारा, सहायक वन संरक्षक पाटण एल व्ही पोदार, ढेबेवाडी पोलीस सहायक निरीक्षक संतोष पवार, भोसगाव वनपाल सुभाष राऊत यांनी वनवा प्रतिबंधक सप्ताहाच्या संदर्भात ढेबेवाडी विभागातील पोलीस पाटील ग्रामस्थांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात ढेबेवाडी विभागातील निवी निगळे, घोटील, सडवे, आचरेवाडी या 5 वनवा मुक्त गावांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब असावले, गोपनीय विभाग पोलीस कुंभार, ढेबेवाडी विभागातील पोलीस पाटील सनबूर वनपाल बोडके, जयवंत बेंद्रे, अमृत पन्हाळे, सुभाष पाटील, सुरेश सुतार, अजय कुंभार, नथुराम थोरात व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक माहिती महेश जांजुर्ने यांनी आमचे प्रतिनिधी सागर पाटील यांच्याशी बोलताना दिली। JKN न्यूजकरिता सागर पाटील, सातारा। नमस्कार, मी महेश जांजुर्ने, सहायक वन संरक्षक सातारा। आज वनवा प्रतिबंध सप्ताह 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी वन विभागामध्ये साजरा केला जातो। याचा एकच उद्देश आहे की 15 फेब्रुवारी ते 15 जून दरम्यान खूप वनवा लावला जातो, त्याला प्रतिबंध करण्यासाठी आज सहायक पोलीस निरीक्षक ढेबेवाडी, त्यांचे सहकारी, तसेच सर्व गावांचे पोलीस पाटील, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच यांना आज माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता। यातून वन विभाग सर्व पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच यांना एक आवाहन करत आहे की वनवा लावणाऱ्यांची माहिती द्या, वनवा लागला तर लगेच वन विभागाला कळवा, तसेच शिकार करत असतील तरीसुद्धा वन विभागाला कळवावं असे एक वन विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे। तसेच कराड व पाटण एरियामध्ये मानव वन्यजीव संघर्ष जास्तीत जास्त निर्माण होत आहे, तर त्यासाठी ही जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता। सर्वांना एक वन विभागामार्फत आवाहन करण्यात येते की बिबट दिसल्यास वन विभागास लगेच तात्काळ कळवा, रात्रीचं फिरताना बॅटरी घेऊन फिरा, गाणी लावा किंवा काठी हातात घेऊन फिरा, रात्रीच्या वेळेत लहान मुलांना बाहेर सोडू नका, स्वतःच आपण स्वतःची काळजी घ्या। आणि असा कुठं मानव वन्यजीव संघर्ष निर्माण झाला, बिबट दिसल्यास वन विभागाला टोल फ्री नंबर आहे 1926, त्यावर तात्काळ कळवावं किंवा आमचे कर्मचाऱ्यांचे नंबर आहेत, अधिकाऱ्यांचे नंबर आहेत, त्यांना तात्काळ कळवल्यास त्याचा बंदोबस्त करणं किंवा त्यांना प्रतिबंध करणं सोयीचं होणार आहे। तर वन विभागा सर्व आज वन पाटील हा ग्रुप तयार करणार आहोत, सर्व गावांचे वन पाटील त्या ग्रुपवर आपण एकत्रित येऊन हा एक ग्रुप मार्फत जनजागृती करणार आहोत, वनवा लागू नये म्हणून प्रयत्न करणार आहोत किंवा शिकार होऊ नये म्हणून आपण सर्व प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।